2024 लोकसभेचं बिगुल वाजलेलं आणि एकूणच आपण पाहिलं असेल तर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महत्वाची जागा ही पालघर जिल्ह्याची असून या पालघर जिल्ह्याच्या जागेसाठी एकूण 3 पक्षांनी आपले उमेदवार उभे केलेले आहे. ते सर्वप्रथम उमेदवार आहेत ते बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील, भाजपचे उमेदवार आहेत डॉक्टर हेमंत विष्णू सावरा व उभठा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून उभे आहेत त्या भारती कांबळी. आपण पाहू शकत असाल का जयमर्षेच्या माध्यमातून आपण एक इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे का जेणे या कार्यक्रमामध्ये सर्व तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्यांचे प्रवक्ते इथे आपल्या सोबत आहेत. एकूणच आपण पहिलं पाहणार आहात का बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील त्यांच्या त्यांचे कार्यकर्ते त्यांचे प्रवक्ते आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. एकूणच या पूर्ण निवडणुकीमध्ये प्रथमतः त्यांचे उम्मीद काय आहे, त्यांची आशा काय, अपेक्षा काय आणि त्यांचा प्रचार कोणत्या विषयांवरती आहे ते आपण सांगूया. सर सर्वप्रथम तुमचं जयमर्षवरती स्वागत आहे. सर काय सांगाल ही निवडणूक अस्तित्वाची निवडणूक आहे, बहुजन विकास आघाडी कशा प्रकारे तयारी करून या निवडणुकीमध्ये उभी राहिलेली आहे? बहुजन विकास आघाडी पूर्ण तयारीनिशी आहे. बहुजन विकास आघाडीचं ह्या आमच्या ज्या 3 मतदारसंघ आहेत बोईसर वसई आणि नालासोपारा इथलं चांगलं प्राबल्य आहे आणि त्याचबरोबर त्या बाजूला सुद्धा मागच्या निवडणुकीत आम्हाला चांगली मतं मिळालेली आहेत. एकूण पाहता ह्या वेळेला बहुजन विकास आघाडीचा उमेदवार 100% निवडून येणार. सर एकूणच पाहायला गेलं तर जे काही मुद्दे इथे उपस्थित होतात पक्षाकडून फंड आला, फंड जातो कुठे, कामं होत नाहीयेत, विरोधक सुद्धा तीच टाळी वाजवतात, काय सांगाल? पक्ष कामं होत नाही सांगणार, कुठलं काम झालं नाही ते सांगितलं पाहिजे. आणि गेली 4 वर्ष या सरकारांच्या काळामध्ये पहिले लोकांचं सहज नाहीये, नगरपालिकेत बॉडीच नाहीये, बाकी जे निवडून दिलेत त्याप्रमाणे जी वरची जी कामं आहेत ती आम्ही ग्रामीण भागात आमच्या आमदारांचा फंड असतो तो तिकडे वापरत असतो. शहरी भागात त्याची गरज लागत नाही. शहरी भागात नगरपालिकेच्या माध्यमातून कामं होतात आणि त्यातही आता प्रशासक आहेत त्यामुळे थोडी कमी जास्त होऊ शकतात. 2.5 वर्ष शिवसेनेचे मुख्यमंत्री होते, त्या काळात सुद्धा जे कामं पास करण्यासाठी प्रस्ताव मांडलेला होता तुम्ही, प्रस्ताव पास झाली मात्र कामं झाली नाहीयेत अशी टाळी टिपली जाते. शिवसेनेचं सरकार असताना आघाडीचं सरकार होतं आणि कामं करताना लवकरच कोरोनाचा प्रवेश झाला आणि कोरोनामुळे काही कामाला मर्यादा आल्या. केंद्र सरकारने निधी जेवढा देणं आवश्यक होतं तो दिला नाही, उलट कोरोना काळात सुद्धा वॅक्सिन 70% वॅक्सिन एकट्या गुजरातला आणि उरलेल्या 30% मध्ये अख्ख्या देशाला अशा प्रकारे पक्षपात करण्यात आला. निधी वाटामध्ये वादळामध्ये सुद्धा दिला गेला नाही. विकास कामांसाठी निधी जो राज्य सरकारला देणं आवश्यक होता, राज्य सरकारच्या मार्फत खाली स्थानिक स्तरावर देणं आवश्यक होतं तो मिळाला नाही. आमदार निधी मिळाला नाही, खासदार निधी मिळाला नाही. अशा प्रकारे केंद्र सरकारने मोठा अन्याय केला आणि म्हणून यावेळेला मोदी सरकारला आपली जागा दाखव तडीपार केल्याशिवाय शिवसेना राहणार नाही. मुख्यमंत्री हे घरीच बसून आपले काम करत होती असा सुद्धा आरोप आहे विरोधकांचा. अरे बरोबर आहे, कोरोना काळामध्ये देशाचा पंतप्रधान पण घरी बसला होता, तो काही रस्त्यावर फिरत नव्हता. त्यावेळेला जमावबंदी होती, लोकांना बाहेर फिरणं बंदी होती, त्यामुळे जे काम त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केलं ते इतर देशातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नाही आणि म्हणून जगातला एकमेव मुख्यमंत्री म्हणून सतत 5 वर्ष त्यांचं नामांकन होतं पहिल्या 5 मध्ये. आणि अशा प्रकारे त्यांचं कौतुक महाराष्ट्राचीच जनता नाही तर देशातली जनता करते. आणि यावेळेला 2004 साली याचा प्रत्यंतर येईल. मोदी एवढं मोदीला या मुंबईमध्ये याच्यापूर्वी 10 ते 12 सभा घेतल्या तरी महाराष्ट्रात पुऱ्या व्हायच्या, आता 27 सभा घ्यायला लागतायत. अमित शहाच्या सभा वेगळ्या, त्या योगी आदित्यनाथच्या वेगळ्या, इतर नेते वेगळे, तरी त्यांना प्रचार पुरा पडत नाही. कदाचित मोदी अजून 2-4 दिवसात पागल होण्याची पाळी येईल. केंद्रातून फंड येत नाही विरोधकांचं असं म्हणणं आहे. आपण थेट बाटव्याकडे जाऊया. सर काय सांगाल विरोधकांचं म्हणणं आहे फंड येत नाही, केंद्र फंड पास करत. आपण बघितलं तर या वसई तालुक्यातलं मी बोलतो की रेल्वेचं अगदी एक विरार रेल्वे स्टेशन 352 कोटीचं विरार स्टेशनचा प्रपोजल मंजूर झाला. विरार डहाणूचं टर्मिनस आणि बोरिवलीच्या धर्तीवरती ते डेव्हलप होणार आहे. विरार बोरिवली 6 लाईन, विरार डहाणू 4 लाईन याचं काम सुरू झालेलं आहे. त्याच पद्धतीने वसईचं
वसईचं जे जंक्शन आहे ते मंजूर झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला 600 कोटीचं हायवेचं व्हाईट टॉपिंग चालू आहे. त्याच पद्धतीने बुलेट ट्रेनचं काम चालू आहे. मुंबई अहमदाबाद बरोडा हायवेचं काम चालू आहे. त्याच पद्धतीने डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं काम चालू आहे. महापालिकेला जवळपास 1100 कोटीचा निधी या आता खासदार गावितांच्या माध्यमातून मिळाला. 165 कोटी बसेससाठी आणि एकूण या ठिकाणी वातावरण शुद्धीसाठी मिळाला आहे. अमृत 2 योजनेअंतर्गत 492 कोटीचा निधी मिळाला. त्याच पद्धतीने जवळपास 10,000 कोटीचा MUTP 3A प्रोजेक्ट जो आहे तो रेल्वेनी मंजूर केलेला आहे. त्यानंतर जुचंद्रचा 450 कोटीचा ब्रिज जुचंद्रचा मंजूर झालेला. महारेलच्या माध्यमातून आपला टिवरीचा जो ब्रिज आहे तो मंजूर झालेला आहे. आणि त्यामुळे जो वसई तालुक्याला कोट्यावधीचा निधी मिळालेला आहे. त्यामुळे विकास कामं लोकांना दिसत आहेत. रेल्वेचा विकास असेल, रस्त्याचा विकास असेल, हे सगळं दिसत आहे. आणि बाकी विषय कसा आहे की महाविकास आघाडीचा विषय आम्ही तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि या ठिकाणी आमची जी लढत आहे मुख्यतः महाविकास आघाडीशी आहे. दोन खाड्यांमधला एक राजकीय स्वतःला पक्ष म्हणवणारा भाईंदर खाडीपूर रखडलेला आहे. अध्यापक भाईंदर खाडी पुलाचं CRZ च्या मंजुरीमुळे रखडलेलं आहे. पण त्याच्या अगेन्स्ट मध्ये रोरो सेवा सुरू झालेला आहे. त्याच्या हायवेचं व्हाईट टॉपिंग सुरू झालेलं आहे. हे सगळी जी कामं आहेत विकास कामं ही कागदावरती नाही तर प्रत्यक्षात सुरू झालेली आहेत. आपण स्वतः बघून फिरलं तर तुम्हाला विरोधकांकडून जाणून घ्या. हे जे सेवा सांगितलं, हे जी कामं सांगितले सुरू झालेली आहेत का? सुरू झालेली आहेत का? मला हे जे सांगतायत ही सगळी कामं गेल्या 15 वर्षापूर्वीपासूनची मंजूर आहेत. म्हणजे बडोदा एक्सप्रेस हायवे असू दे, फ्रेट कॉरिडॉर असू दे, त्यानंतर हे फेरी बोटीचं असू दे, हे ऑलरेडी आधी मंजूरच होती. इव्हन तो ब्रिज सुद्धा आहे तो आम्ही 650 कोटी रुपये असताना केलेला, आता त्याची 1000 कोटीच्या वरती गेली. पण काम कुठे करतायत? यांच्या काळात कुठलं काम झालं नाही, कुठलं निधी दिला गेला नाही. इव्हन मागच्या वेळेला काँग्रेसचं सरकार गेलं आणि त्यावेळेला आमचं महानगरपालिकेची मंजूर प्रोजेक्ट होती, त्या पुढच्या ह्याच्यासाठी निधी झाला नाही. जसा शिवरेजचा आमचं विरारचा 1-2 झाला, त्यानंतर नालासोपा राहत आहे त्यासाठी पैसे झाले नाही. आम्हाला त्यावेळेला बस मंजूर झालेल्या, सुरुवातीच्या बसेस दिल्या, त्यानंतरच्या बसेस दिल्या नाही. घनकचरा विषयक प्रकल्पासाठी पैसे मंजूर होते, त्यातले मोदीच्या सत्ता आल्यानंतर ते आम्हाला बंद झाले. आणि गेल्या 10 वर्षात कुठलेच पैसे आले नाही. आले असतील तर ते प्रोजेक्ट सांगावे. हे जे सांगतात रेल्वे, हे रुटीन चाललंय रेल्वेचं. ह्याच्यापूर्वी सुद्धा 2 लाईन होत्या, त्या 4 लाईन झाल्या. इथे होती ती डहाणू पर्यंत गेली. तर त्यांच्या लोकवस्ती आणि मागणी प्रमाणे ती चालू राहिलं. त्याच्या व्यतिरिक्त काहीच काम झालेलं नाही आणि या लोकांनी केलं नाही. पालिका शिक्षण कर आकारते, अध्यापक पालिके मनपाची कोणती शाळा? पालिका शिक्षण कर जो आकारते तो राज्य शासनाकडे जातो, त्याच्यावर महानगरपालिके. राज्य शासनाकडे मागणी केलेली आहे का कुठल्या शाळांविषयी? शाळांविषयी आमची काँग्रेसची सत्ता असताना विलासराव देशमुख जेव्हा पडत होतं त्यावेळेला नोटिफिकेशन आहे की जिल्हा परिषद शाळा आणि हॉस्पिटल हे महानगरपालिकेकडे वर्ग करू म्हणून, अजूनपर्यंत झाली नाही. हे राज्य शासनाने देत नाही, वेगवेगळे कारण सांगून ती रखडवत आहेत, त्यामुळे होऊ शकत नाही. पण त्याही पलीकडे महानगरपालिकेने आपल्या परीने जी काही व्यवस्था होईल ती लोकांची व्यवस्था वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या छोट्या प्रमाणात आपण केलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये वसई विरार मध्ये 12 पुलांची कामं प्रस्तावित होती, त्याला मंजुरी मिळालेली नाही. तेच आहे, या सरकारने केंद्र सरकारने राज्य सरकार फोडलं आणि वसई विरारचा विकास कोंडला. हॉस्पिटलचं काम माझे नारळ फोडलं गेलेलं आहे 2 ठिकाणी, त्याचं काम अपुरं आहे. विविध विकास कामांचा प्रस्ताव मंजूर झालेला असताना नंतर राज्य सरकारने केंद्र सरकारकडनं दबाव आणून निधी रोखला आणि अशा प्रकारे कामामध्ये व्यत्यय आणणं हेच काम ज्यांनी केलं. म्हणून फक्त पक्ष फोडून, दुसऱ्यांचे पक्ष फोडून, भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षात घेऊन देशामध्ये निवडणुका लढवण्याचं काम जर यांचा एवढं विकास केलेला होता, एवढं जागतिक नेता होता, तर मग सगळ्या पक्षाचे पक्ष फोडावे का लागले? कमी पडलं तर मनसेला पण जोडीला का घ्यावं लागलं? हे खरं त्यांचं अपयश आहे. मोदीच्या नावावर मतं मागायची आणि मोदीचे जे इतर लोकांना जोडू आणि देशात आता अशी परिस्थिती आहे, वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांमार्फत
भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्या चौकशा किंवा नोटीस द्यायची आणि तेच लोक नजीकच्या 2-4-8 दिवसात त्यांच्या पक्षात घ्यायचे. पक्षात गेल्यानंतर त्या चौकशा बंद, ही कुठली पद्धत आली आणि मग हे कसं भ्रष्टाचार मुक्त राज्य असणार देश? सर पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन. मिंदे मिंदे आणि गद्दारांना सोबत घेऊन निवडणूक लढली जाते काय सर? मुळात असं आहे की गद्दार कोण, बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी कोणी केली आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे. जे बाळासाहेब म्हणालेले की काँग्रेस सोबत जायचं असेल तर मी माझं दुकान बंद करेन, ते आज काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. त्यामुळे त्याचा काही विषयच येत नाही. मिंदे नाही तर शिंदे साहेबांची खरी शिवसेना आहे. ह्या लोकांची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, त्यामुळे त्यांच्या सोबत यांच्याकडे मुद्दा नाही. त्यामुळे आता ते शिंदे गद्दार अमुक तमुक त्यांनी सुरू केलेला आहे. त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हे यांनी सांगावं. बहुजन विकास आघाडी विषय काय बोलावं? हे दोन खाड्यांमधला जे काही मुठभर लोकांचं व्यापाऱ्यांचं मंडळ आहे, ज्यांना स्वतःचं चिन्ह नाही, ज्यांची स्वतःची विचारधारी नाही, त्यांच्या सोबत आमची लढाईच नाही. मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे, त्यांना विचारा की तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण. सुसज्ज शहरामध्ये अद्यापही पार्किंगचा विषय रखडलेला आहे, त्याविषयी केंद्र शासनाकडे काही मागणी करण्यात आली? हो, केवळ पार्किंगचा नाही, मुळात ही निवडणूक देशाची आहे, त्यामुळे आम्ही महापालिकेच्या विषयावर बोलत नाही. पण या वसई विरारची बजबजपुरी या बहुजन विकास आघाडीने केलेली आहे. त्यांनी ना पार्किंग आहे, ना ट्रान्सपोर्टेशन आहे, ना कुठल्या पायाभूत सुविधांचं हे आहे, रस्त्याला पाणी भरणं असेल, सगळे विषयात. त्यामुळे ह्या विषयावरती आम्हाला बोलायचंच नाही. हा विषय देशाचा आहे. ज्या वेळेला महापालिकेची निवडणूक येईल त्यांना उघडं कसं पाडायचं ते आम्ही करू. पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असावेत की राहुल गांधी हा लढा आहे. आणि ज्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही अशा लोकांना लोक मत का देतील हा प्रश्न आहे. मुठभर व्यापाऱ्यांचा पक्ष बहुजन विकास आघाडी असा आरोप भाजपने केलेला आहे. सर काय सांगाल, मुठभर व्यापाऱ्यांचा पक्ष बहुजन विकास आघाडी? असं काही नाहीये. 35 वर्ष झाले आपल्या तालुक्यामध्ये आमच्या पक्षांनी काम केलेलं आहे. त्या भरोश्यावरच नागरिक आमच्या बरोबर उभे असतात. त्या भरोशावर 115 मधून 109 नगरसेवक आम्हाला निवडून दिलेले आहेत. हे जे बोलतात यांचे किती पक्षात तालुक्यात आणि आमच्या पालिकेत किती नगरसेवक होते यांना विचारा. हे काम करणारे नाही आहेत, हे फक्त बोलले बोलणारे आहेत. यांच्याकडे काय, आम्ही फक्त काम करण्यावर बोलतो. आपल्या विकास कामावर आमचे नागरिक आमच्या बरोबर साथ असतात. जे 365 दिवस नागरिकांबरोबर असतो तो पक्ष आमचा, त्यांच्या बरोबर नागरिक नेहमी आमच्या बरोबर उभे असतात. शिवसेनेच्या काळामध्ये युवांना सुद्धा संधी मिळाली, मात्र युवा कुठं खडला आहे हा अद्यापही माहिती नाहीये. मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आदित्य ठाकरे हे मंत्री होते, युवांना कुठली संधी मिळाली, काय काय मिळालं युवांना? बघा, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्याच्यानंतर लगेचच फेब्रुवारीमध्ये भारताच्या कोरोनाची सुरुवात झाली आणि 23 मार्चला अचानकपणे मोदींनी अख्खा भारत बंद करवला. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर हेल्थ केअरच्या सिस्टममध्ये आपल्याकडे काहीच इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, परंतु इकडे खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आपला जो माडाचा रोड आहे त्याचं काम झालेलं आहे. वेस्ट ला इकडे मोठं 1000 बेडचं हॉस्पिटल उभं राहिलं, ते उद्धव साहेबांच्या काळातच झालेलं आहे. आणि मगाशी जर असं मनोज पाटील सांगितलं इकडच्या रेल्वेच्या सुविधांसाठी, तर आपण जर बघितलं बुलेट ट्रेनचं काम जोरात चालू आहे, बरोडा एक्सप्रेसवेचं काम जोरात चालू आहे. ते कोणासाठी? धंदाणीगांसाठी. पण जी सर्वसामान्य जनतेला डहाणूपर्यंत जाण्यासाठी जी 4 पदरीकरण आवश्यक आहे किंवा मुंबईला जाण्यासाठी 6 पदरीकरण आवश्यक आहे, ते कुठेही केलं जात नाहीये. आज जर बघितलं इकडचे उद्योगधंदे सोडून झाले जात आहेत. आदित्य साहेबांच्या काळामध्ये ज्या दिवशी आपलं सरकार पडलं, एकनाथ शिंदे पळून गेले, त्याच दिवशी विरारमध्ये मोठं एका कामाचा विरोधकांनी आरोप केलेला आहे. आदित्य ठाकरे रॅलीमधून गायब झाले. आदित्य साहेब हे 9 वाजेपर्यंत रॅलीमध्ये होते, त्याच्यानंतर आपल्याला जसं माहिती आहे 10 वाजता प्रचार संपतो. त्या पद्धतीने त्यांच्या ज्या इकडे भेटी होत्या ते तुईन शाखेवरती आले, तिकडे अनेक लोक थांबलेले होते. रॅलीला वेळ लागला असं म्हणून त्यांनी पुढे येऊन ठिकठिकाणी जे कार्यकर्ते जे लोक त्यांच्या स्वागतासाठी उभे होते त्यांना येऊन भेटलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर मी व्हिडिओ फुटेज पाठवून देतो. आपल्या तुईन मध्यवर्ती कार्यालयामध्ये मोरेगाव येथे ठिकठिकाणी ते थांबले, ते गाडीतून रॅलीतून उतरून तिकडे लोकांना भेटले, कारण रॅली 10 वाजायच्या आत कम्प्लीट झाली नसती. विरोधकांच्या पायाखालची वाळू हललेली आहे. त्याने एक गोष्ट चांगली माहिती आहे, जर कोणता नेता पर्यावरणपूरक शाश्वत विकासाच्या गोष्टी करत असेल तो एकमेव नेता म्हणजे आदित्य ठाकरे आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असं कुठचंही विजन असलेला नेता नाहीये. आजही 70+ नेते त्यांच्यासाठी
आयडॉल आहेत, ज्यांच्याकडे कुठचाही विकासाचं विजन नाही आहे, त्यांना विचारलं पर्यावरणपूरक विकास म्हणजे काय, शाश्वत विकास म्हणजे काय, पुढच्या 50 वर्षासाठी काय करणार, ते काही सांगणार नाही. ते फक्त मंगळसूत्रावरती बोलणार, ते फक्त लव जिहादवरती बोलणार, ते रोजगारावरती बोलणार नाही, पर्यावरणावरती बोलणार नाही, वातावरण बदलावरती बोलणार नाही, लोकांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती बोलणार नाही. कोरोना सारखा उद्या एखादी दुसरा एखादा दुर्धर आजार आला तर त्याच्यावरती काय केलं पाहिजे, त्याच्यावरती बोलणार नाही. वॅक्सिन जी आजपर्यंत लोकांना फुकट दिली जात होती, त्याला 850-850 रुपये भरून ती लोकांना विकली गेली, त्याच्यावरती यमराजाचा फोटो होता. आता ज्यावेळेला कळलं की त्या वॅक्सिनमुळे लोकांच्या मृत्यू होऊ शकतात, लगेच यमराजाचा फोटो गायब झालेला आहे. हा त्यांचा विकास आहे. आणि हे काही गोष्ट झाली तरी फक्त मोदी मोदी बोलतात. आपल्याकडे काय अध्यक्षीय पद्धत नाही आहे, आपल्याकडे संसदीय पद्धत आहे. आपण खासदार निवडून देत असतो. आपण पहिली टर्म आमदारकी त्याच्यामध्ये विजय, पहिली टर्म खासदारकीची, पहिली टर्म खासदारकीची जी आमची मागची जी पहिली टर्म होती त्यात जी कामं झाली आणि त्यातली जी अपूर्ण राहिली ती सुद्धा पुढे केली नाही. डहाणू लोकल आमचा खासदार बैराम जाधव असताना चालू झाली, त्यानंतर पाईपलाईन द्वारे गॅस त्यावेळेला ती योजना मंजूर झाली, पण आमचा खासदार गेल्यानंतर त्याला जी गती मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही. आपल्याकडनं अनेक राजेश पाटलांवरती तो विश्वास ठेवलेला, राजेश पाटलासाठी राजेश पाटलांनी आमदार झाल्यानंतर पूर्ण आपल्या त्या परिसरामध्ये पिंजून काढलं, लोकांचे चांगले संबंध हे केले, लोकांकडे वेगवेगळ्या ह्याच्यासाठी जाणं, लोकांची कामं करण्याचं काम केलंय. आणि बहुजन विकास आघाडी हा असा पक्ष आहे सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारा निधर्मी असा पक्ष आहे, त्यामुळे आमच्या बरोबर सर्व जाती धर्माचे लोक आहेत, त्यामुळे एकूणच आमची लोक ताकद जी आहे ती गेले 35 वर्ष नगरपालिका वगैरे आहेत पण ह्याही ठिकाणी यावेळेला वाढते. शिवसेना राष्ट्रवादी यांना फोडायचे ते फुटलेत आणि ते पुन्हा वेगवेगळे लढतायत. अशा परिस्थितीमध्ये बहुजन विकास आघाडीची सीट ही 100% येणार असं आम्हाला खात्री आहे. नक्कीच नक्कीच. आपण पाहिलं असेल का जे काही वरचढ पक्ष आहे ते आपले प्रचाराकरिता जे काही म्हणतात, आपल्यासोबत वंचितच्या काही महिला आहेत, वंचित विकास आघाडीच्या. मॅडम काय सांगाल, हा जो प्रचार आहे तुमचा कसा? आमचा प्रचार चालू आहे, आमचा घराघरामधून प्रचार चालू आहे. आम्हाला गरज नाही की आम्ही ओरडून बोबडून ह्या प्रकारे प्रचार करू, ठीक आहे. आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय, आमचे जे माध्यम आहेत त्याप्रमाणे आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय पूर्णपणे. आणि आम्हाला आशा आहे की लोक आम्हाला साथ देतील नक्कीच, कारण हा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी, जो संविधानावर आधारित पक्ष आहे आणि संविधानाने सर्वांना समान हक्क दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वांना समान हक्क देऊ. पण मला असं वाटतं की तुम्ही जो न्यूज वाले ज्याप्रमाणे आज या ठिकाणी सत्ताधारी पक्षांच्या बद्दल त्यांनाच फक्त प्रश्न विचारताय आणि आम्हाला वंचित ठेवताय हे चुकीचं मला वाटतंय. कारण हे लोक जरी सत्तेत असेल आम्ही सत्तेत नाही होत, आम्हाला माहित आहे की जनतेचे प्रश्न खरे काय आहे ते. म्हणून मला वाटतं आम्हाला तुम्ही कुठले प्रश्न मांडाल, वंचित बहुजन आघाडी आहोत, प्रश्न काय आहे तुम्ही तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने कोणते कोणते प्रश्न मांडलेले आहेत? प्रश्न बघा, प्रश्न इथे आहे आरोग्याचा प्रश्न आहे, हॉस्पिटल्स आहेत, हॉस्पिटलमध्ये सुविधा नाही आहेत, इथं पाण्याचा प्रश्न आहे, पाणी फक्त पावसात आहे, पावसाळ्यात इथं पाणी भरतंय पण नळामध्ये पाणी नाही आहे, टाक्या ओसाड पडलेल्या आहेत. शिक्षण इथे फक्त प्रस्थापित लोकांच्या शाळा चालतात, कॉलेजेस चालतात, गव्हर्नमेंटची सुविधा नाही. महानगरपालिका 2009 सुरुवात झालेली असून सुद्धा अजूनपर्यंत इथे महानगरपालिकेच्या शाळा नाहीत आणि तशा सुविधा नाहीयेत, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे रस्ते, आजही रस्ते खराब आहेत, गावागावांमध्ये रस्ते खराब आहेत, रस्त्यांची सोय व्यवस्थित नाहीये, बसेसची सोय नीट नाही आहे. त्याप्रमाणे असे अनेक प्रश्न आहेत, रोजगाराचा प्रश्न आहे तो अजून सुटलेला नाहीये. आदिवासी बहुल भाग असताना ह्या आदिवासी लोकांपर्यंत योजना पोहोचलेल्या नाहीयेत. आदिवासीच्या घरात आज पण आदिवासी दौऱ्याचं पाणी आणतात, विहिरीचं पाणी आणतात, त्याच्यापर्यंत नव योजना पोहोचलेली नाही आहे. महत्वाचे प्रश्न ही त्या तसेच वंचित आहेत, ठीक आहे. तर ह्याच्यावरती अजूनपर्यंत केंद्र सरकारने विचार केलेला नाहीये किंवा राज्य सरकारने पालघर जिल्ह्याचा विकास केलेला नाहीये असं माझं ठाम मत आहे. तर आम्ही हा विकास महिला सशक्तीकरणासाठी वंचितने काही पाऊल उचललेला? नक्कीच, वंचित महिलांना पूर्ण सक्षमीकरणचे मार्ग खुले करणार आहे. महिलांना ज्या योजना लागू होतात त्या संपूर्ण योजना महिलांना देणार आहोत आणि महिलांच्या सुरक्षतेची संपूर्ण जबाबदारी वंचित बहुजन आघाडी घेणार आहे. नक्कीच. आपण पाहिलं असेल का पुन्हा एकदा मी येणार बीजेपी कडे. सर काय सांगाल, अब की बार इथे उलटे येणार आहेत, अब की बार तडी पार. तडी पार कोण होत हे दुनियेला माहिती आहे,
मोदीजी 400 पार जाणारच आहेत, त्याच्यासोबत पालघर लोकसभेचा उमेदवार महायुतीचा खासदार या ठिकाणाहून निवडून जाणारच आहे, त्यामुळे यांनी काय घोषणा द्यायचा तो त्यांचा विषय आहे, कोण तडीपार आहे आणि कोण तडीपार होतं हे दुनियेला माहिती आणि 4 जूनला कळणार आहे. युवा वर्गासाठी पुढे जाऊन युवांना काही संधी मिळण्याची, मुळात मोदीजींनी युवांना आणि महिलांना जेवढी संधी दिलेली आहे तेवढी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कोणालाही दिलेली नाही, कोणी म्हणजे दिलेली नाही. आणि त्यामुळे युवकांसाठी वेगवेगळे जे मोदीजींनी उपक्रम राबवलेत ते म्हणजे स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया पासून अगदी खेलो भारतचा जो प्रकल्प खेळाडूंसाठी, आणि त्यामुळे महिलांसाठी ज्या सशक्तीकरणाच्या योजना आहेत 33% रिझर्वेशन संसदेत आणि याच्यामध्ये विधानसभेत दिलंय, त्यामुळे मोदीजींनी जो विकासाचा मंत्र दिलेला आहे देश त्याच्यासोबत आहे हे गल्लीतले गल्ली बोळातले जे कोणी लोक आहेत त्यांना काही माणसं लोक स्वीकारणार नाहीत. आणि महाविकास आघाडी हा विशेष महापालिकेत म्हणजे या लोकसभेमध्ये येणार नाही. नक्कीच तुम्ही पाहिलं असेल का अब की बार 400 पार, पण मात्र शिवसेनेकडून अब की बार तडीपार, अब की बार तडी, अब की बार नक्कीच तडीपार. या देशात बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. मोदी साहेब दरवर्षी 2 करोड रोजगार उपलब्ध करून देणार होते, पण आज देशातला देशात जो रोजगाराची परिस्थिती आहे, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी वणवण फिरतोय, पण या बाबतीत मोदी साहेबांकडून कुठलंही धोरण जाहीर केलं जात नाही, कुठलाही विषय त्याबाबत घेतला जात नाही, फक्त धार्मिक मुद्दे आणि महिलांच्या मंगळसूत्राचे मुद्दे काढले जातात, पण बेरोजगारीबाबत रोजगाराबाबत कुठलाही विषय मोदी साहेबांकडून मानत आहे. त्यामुळे याबाबत नक्कीच तरुणांकडून मोदी तडीपार. नक्कीच महिला सशक्तीकरण हा मुद्दा नेहमीच असतो. आपल्यासोबत बहुजन विकास आघाडी आहे, बहुजन विकास आघाडीच्या काही महिला आहेत. मॅडम, महिला सशक्तीकरण झालं पाहिजे की नाही या मुद्द्यावरती अद्यापही कोण बोलत नाही. महिला सशक्तीकरण झालंच पाहिजे, याचं माहिती असेल की लोकनेते हितेंद्र ठाकूरच्या पक्षामध्ये 51% महिला आहेत. आमच्या हितेंद्र ठाकूराने महिला महापौर घडवल्या आहेत, नगरसेविका आहेत, सभापती आहेत, आणि महिला बालकल्याण समिती जी आहे त्याच्या मार्फत इथे जे पण महिलांचा विकास करू शकतो, मुलांचा विकास करू शकतो, तो आतापर्यंत आम्हीच घडवलेला आहे. मी स्वतः पण आधी महिला बालकल्याण सभापती होती आणि त्याच्यानंतर देखील आता जे महानगरपालिका चालू आहे त्याच्यामध्ये देखील महिलांसाठी किंवा म्हातारे जे आहेत किंवा ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांच्या सगळ्यांसाठी काही ना काही स्कीम्स आपण केलेल्या आहे. आपल्या पूर्ण राज्यामध्ये आपला पहिला नंबर दुसरा नंबर आलेला आहे महिला बालकल्याण जी समिती आपण गठित केलेली आहे, आणि त्याचं कामकाज बघण्यासाठी ना बाहेरच्या राज्यातले लोक आपल्या देशातले महापालिकेत येऊन गेले आणि त्या आपल्या कामानुसार त्यांनी त्यांची पुढची कामं केलेली आहे. तर महिला सशक्तीकरण आहे. मी स्वतः एवढ्या वर्षापासून इथे नगरसेविका म्हणून आहे, बाकी देखील महिला आहे. तर आमचा पक्ष नेहमी महिलांच्या पुढे जाण्यासाठी किंवा सक्षमीकरणासाठी कार्यरत असतो हे आम्हाला नक्की माहिती आहे. तुझं माझं कर्मे ना तुझ्याशिवाय पटेना, हे काय गळाभेटी झाल्या? तुझं माझं जमेना तुझ्याशिवाय कर्मे. कसं आहे, जेव्हा बीजेपी लोकांना विकासाच्या मुद्द्यावर विचारलं गेलं तेव्हा त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं आणि ते अंगावर यायला लागले. अख्ख्या देशामध्ये यांनी हेच चालू ठेवलेलं आहे. हे बघा, तुम्ही मागे बघू शकताय, विकासाच्या मुद्द्यावर ही बघा मारामारी चालली आहे, जोर जोरात मारा चालू चालली आहे. विकासाच्या मुद्द्यावर ही बघा मारामारी, ही मोदी सरकारची मारामारी बघा. हे विकासाच्या मुद्द्यावर बघा काय चाललंय, यांची इकडे ही जोरदार मारामारी तानाशाही चालू आहे. विकासाच्या मुद्द्यावर यांना बोलता येत नाही आहे, यांचे बंद झालेले तोंड, इकडे मारामारी इन कॅमेरा यांची मारामारी चालू आहे. मोदी सरकार संपलेलं आहे, अबकी बार त्यांची गळाभेट होऊ शकत नाही, ते 400 पार काय 200 पारही जाऊ शकत नाही. आज इकडे एवढ्या भऱ्या मैफिलमध्ये मारामारी करायला उतरलेले आहेत, विकासावर यांच्याकडे काही मुद्दे नाही आहेत. या मुद्दे नसल्यामुळे यांना अशाच करणं पाहिजे, यांना जेलमध्ये टाका, यांना आता यांच्यावर गुन्हे नोंदवले गेले पाहिजेत. हे भर मिटिंगमध्ये हे लोक असे वागतायत, यांना विकासाच्या मुद्द्यावर बोलता येत नाही आहे, हे संपलेले आहेत. ह्या वेळेला बहुजन विकास आघाडीची चिठ्ठीच वाजणार आहे. पालघर जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या चिठ्ठीशिवाय पर्याय नाही. लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमचे उमेदवार राजेश पाटील हे मोताधिक्याने निवडून येणार आहेत आणि हे इकडे मारामारी करत राहणार आहेत, एवढंच इकडे मी बोलतो. विकासाचे मुद्दे नाही म्हणून भाजप, विकासाचे मुद्दे नाहीये म्हणून भाजप आता मारामारीवर आलेली आहे. त्यांना कुठलाही आपली बाजू मांडता येत नाही, 10 वर्षात देशाची वाट लावली त्यामुळे ते कुठलंही समर्थन करू शकत नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचारावर त्यांचे आरोप केले, अकार्यक्षमतेवर आरोप झालेले आहेत.
त्यांना कुठलंही आता सांगण्यासारखं नाही. देशाचा पंतप्रधान ज्या पातळीवर खाली उतरला तर कार्यकर्ते सहज खाली उतरतील, म्हणून त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. काही काम केलं तर सांगू तर शकलं पाहिजेत. खासदारांनी काय केलं, उलट इथे लोकात भांडणं लावायची काम केले. इथे येऊन लोकांना सांगतात पाणी योजना पुरी करत नाही, आणि तिकडे लोकांना सांगतात दाणू वगैरे त्या बाजूला की तुमचं पाणी आहे पळवून नाही लावलंय. हे चुकीची प्रवाह आहे, असे एका खासदाराला शोभत नाही. अमित शहाच्या सभेमुळे घाबरलेले बघा, हे बघा, अमित शहा येऊ दे ना तर स्वतः नरेंद्र मोदी येऊ दे, इकडच्या जनतेला काही फरक पडत नाही. आपल्या घरचे प्रश्न सोडवण्यासाठी, पालघरचा प्रश्न विचारण्यासाठी आपण खासदार निवडून देतोय. मोदी येऊ दे, अमित शहा येऊ दे, किंवा आणखी कोणताही नेता येऊ दे, योगी आदित्यनाथ येऊ दे, ते येऊन इकडच्या पालघरचे प्रश्न सॉल्व्ह करणार नाहीत. इकडे जो खासदार निवडून जाणार आहे तोच आमचे प्रश्न मांडणारा हवा, आणि जनता हेच विचार करून मतदान करणार आहे की पालघरच्या विकासासाठी कोण लढेल, वसई विरारसाठी कोण लढेल, आमचे रेल्वेचे प्रश्न कोण सोडवेल, आमचा महागाई कोण कमी करेल, आणि आम्हाला रोजगार कोण देईल, ही तिकडच्या तरुणांची अपेक्षा, इकडच्या आबाल वृद्धांची अपेक्षा, आणि त्याच मुद्द्यावरती जनता मतदान करणार आहे. त्याच्याशिवाय कुठचाही प्रश्न तुम्ही मोदीला आणा नाहीतर तिकडनं जो बायडेनला आणा, काही फरक पडत नाही. दोघांचे भांडणे तिसऱ्याचा फायदा होणार नक्कीच झालाच पाहिजे. तिसऱ्याचा फायदा हा झालाच पाहिजे, कारण आज जे आपण इथे चित्र बघतोय एकदम भयानक चित्र आहे. असं देशामध्ये कधी चित्र नव्हतं, एवढी दंडेलशाही, एवढी दादागिरी ही कुठल्याच पक्षाने केली नव्हती. हे जे चित्र आहे भयानक आहे, आणि असं जर असेल तर ह्या देशाचा विकास होणार नाही, तर हा देश एकदम रसातळाला जाईल. त्यामुळे शांततेने प्रश्न, जे जनतेचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती बोला ना. हे काय चाललं, हे अक्षरशः फालतूगिरी चाललेली आहे. हे अशाने जनतेचे प्रश्न सुटणार नाही आहेत. जनतेचे प्रश्न काय आहेत, रोजगार पाहिजे, पाण्याचा प्रश्न आहे. इथे पाऊस पडल्यानंतर हे संपूर्ण भरलं जातं, इथे कोणच लक्ष देत नाही. आज जवळजवळ 20-25-30 वर्ष सत्ता आहे इथे या लोकांची. हा पूर्ण पट्टा जो आहे डेपोचा, हा पूर्ण भरला जातो, कमरेवढं पाणी असतं. हा प्रश्न का नाही सोडवत, हे असं करून प्रश्न सुटणार आहेत का? हा रोजगाराचा प्रश्न, जीवितहानी होते. जीवितहानी कशामुळे होते, तर ह्या ज्या वरून जे पोल गेलेले आहेत अजून हे भूमिगत झालेले नाहीत, आणि दर टाइमला इथं दर वर्षी लोक मृत्युमुखी पडतात. का? तर ह्या वायरीच्या जमीन ह्याच्यामध्ये पडतात पाण्यामध्ये, त्याच्या माध्यमातून लोकांचा मृत्यू होतोय. हे सुद्धा सोय अजूनपर्यंत ह्या केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने केलेली नाहीत. यावरती तारा अजून सुद्धा तशाच लटकतात, ह्याच्यावरती कोण करणार? एवढ्या वर्षात ही प्रगती झालेली नाही. कुठली प्रगती झाली आहे? कुठला विकास? पाण्याची सोय नाही, लाईटीची सोय नाही, कसला विकास? आणि ह्यांची ही अशी आपापसातच भांडणं, जनतेचा विकास कसा होणार जर ह्यांची अशी भांडणं नसतील तर? नक्कीच दोघांची भांडणं तिसऱ्याचा फायदा, दोघांची भांडणं तिसऱ्याचा फायदा. नाही ना, आम्ही भांडणं करत नाही. आम्ही वसई किंवा आमचा पालघर जिल्हा एकोप्याने कसा राहील याच्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. सर्व धर्म समभाव आहे. आम्ही भाषा, प्रांत इत्यादीवर कधीच आम्ही विभागू देत नाही. सगळ्यांना घेऊन चालतो, छोट्या मोठ्या असतील तर आम्ही बसून मिटवतो. आणि म्हणूनच आमचा उमेदवार येण्याची 100% खात्री आहे. 2024 या रणधुमाळीमध्ये जे काही आपण वरचढ पक्ष पाहिले असेल, त्या आपल्या आपल्या पक्षाच्या प्रचाराकरिता कशा प्रकारे आक्रमक होऊन ही जी निवडणूक आहे कशा प्रकारे पार पडणार आहे, हे तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रामध्ये अतिमहत्त्वाची जागा म्हणजे पालघर, पालघर लोकसभेची जागा असते. आणि या पालघर लोकसभेच्या जागेसाठी तिन्ही जे उमेदवार आहेत ते निर्वाचित नवीन उमेदवार आहेत. बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील, उबठाच्या भारती कांबळी, आणि भाजपचे हेमंत विष्णू सावरा या उमेदवारांपैकी आता या तिघांपैकी कोण बाजी मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जय राजा जुडे, जय मशा न्यूज, नाला सोपारा.